पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक हा रस्ता शहरात प्रवेश करणारा मार्ग म्हणून ओळखला जातो। या रस्त्यावरून दिवसाकाठी हजारो वाहने ये जा करीत असतात। या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेत पंढरपूर नगरपालिकेने नगरोत्थान योजनेत याही रस्त्याचा समावेश जवळपास 12 कोटी रुपये खर्च करीत या रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रीटीकरण करण्यात आले। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे, सामान्य नागरिक सहजपणे सांगेल अशी या रस्त्याची अवस्था आहे। या कॉन्क्रीट रस्त्यावर पावसाळ्यात जागोजागी साठणारे पाणी आणि पडलेले तडे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मात्र अदखलपात्र ठरले, तर जागोजागीवर अथवा खाली केलेले ड्रेनेजचे चेंबर स्पीड ब्रेकरचे काम करीत असल्याचे दिसून येते। काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेने या रस्त्यावरील चेंबर लेव्हलिंगचे काम ढोल वाजवत जवळपास 4 लाख रुपये खर्च करीत केले गेले, पण ते लेव्हल या शब्दाची टर उडवणारेच ठरले। मंगळवारी रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरील एका चेंबरचे झाकण उघडून पडले, पण पडता पडता नगरपालिका प्रशासनाच्या लाडक्या विकासाची अब्रू काढून गेले आणि मग परिसरातील नागरिक प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले। मी माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद, आज या ठिकाणी जुनीपेठ मटन मार्केट परिसरामध्ये चेंबर ड्रेनेजचा जो चेंबर आहे त्याचे झाकण जड वाहतुकी जाण्यामुळे तो चेंबर प्रत्येक चेंबर जवळजवळ जुनीपेठ भीमा स्टॉपपासून ते अर्बन बँकेपर्यंत जवळजवळ 40 ते 45 चेंबर आहेत। सगळ्या चेंबरची अवस्था अशीच आहे, वारंवार नगरपालिकेला सूचना देऊन, तोंडी सांगून, लेखी देऊन काही उपयोग नाही। नगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी हे गेंड्याच्या कातडीवर झालेले आहेत, त्यांना लोकांचं काय घेणं देणं नाही। गेल्या वर्षी आम्ही 2015 ते 2016 ह्या वर्षी या भागातला मास्टर प्लॅन करण्यात आला रस्ता रुंदी करण्यासाठी, तर आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या। स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली मी निवेदन दिलं होतं, नानाला आणून आम्ही या प्रत्यक्ष दाखवलं होतं की हे निकृष्ट दर्जाचे चेंबर बसवत आहेत, जुने ह्या ठिकाणी जुने बांधकामाचे वीट आणि जाळ्या आणून बसवायला लागलेले आहेत आणि बिल मात्र नवीनचं काढतायत। ह्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि ह्याला ब्लॅक लिस्टमध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावं असं नानांनी त्यावेळेला सीओला सूचनाही दिल्यात, तसा माझा व्हिडिओबी माझ्याकडे आहे। तरी मी आत्ता नगरपालिका प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या या भागातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी प्रथमतः या भागात येणारे जड वाहतूक जे आहे ते तातडीने बंद केलं पाहिजे आणि त्यांना इथं जागोजागी फलक लावले पाहिजे। अर्बन बँकेकडे अजून म्हणलंच तर तुम्हाला सांगतो, मौलाना अबुल कलाम आझाद चौक असेल, जुनीपेठ पोलीस चौकी असेल, जुनीपेठ चौक असेल, भीमा स्टॉप असेल, या ठिकाणी जागोजागी फलक लावून जड वाहतूक पहिल्यांदा तात्पुरतं बंद करावं आणि ह्या भागात सगळ्या शाळा आहेत, लहान मुलाला ज्येष्ठ नागरिक या भागात फिरतायत येत आहेत, सगळ्यांना वर्दळीचा रस्ता आहे। ह्या रस्ता जुनीपेठ भागातला तातडीनं पंढरपूर नगरपालिकेनं उद्या हे सगळे चेंबर दुरुस्ती करून आम्हाला द्यावेत, अन्यथा तीव्र प्रकारचं आंदोलन, एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या दालनात, सीओच्या दालनात करणार आहोत, हीच या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।